नमस्कार शेतकरी बांधवांनो, वावर कंपनी मधून मी प्रमोद एकवाड. वावर कंपनी घेऊन येत आहे सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधूंसाठी एक समृद्ध शेतकरी टोमॅटो किट. जसे की टोमॅटो पिकामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे या किडींचा रसजन्य किडींचा प्रादुर्भाव खूप होतो. मग या रसजन्य किडीमुळे काय होतं, टोमॅटो पिकाची वाढ खुंटली जाते. तसेच आपल्या टोमॅटोमध्ये 30-40% रसजन्य किडीमुळे नुकसान होते. तर त्यासाठी तुम्ही हे चिकट सापळे लावू शकता. जसे त्यानंतर टोमॅटो ज्यावेळी 40-45 दिवस होतं त्यावेळेस तुटा नागळीचा प्रादुर्भाव खूप होतो. मग तुटा नागळी काय करते, तुटा नागळीचा हा पतंग असतो, हा पतंग शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती अंडी घालतो. या अंडी घातल्यामुळे तर याच्यामध्ये तो पानावरती पण तो अटॅक करतो आणि फळावरती पण अटॅक करतो. ज्यावेळेस फळावरती अटॅक होतो त्यावेळेस ते टोमॅटोवरती काळे डाग तयार होतात. त्याच्यामुळे आपली उत्पन्नाचा जो दर्जा आहे तो खालावला जातो. त्याच्यामुळे तुम्ही या टुटा नागळीच्या याच्यामध्ये गोळी असते ती गोळी तुम्ही मध्यभागी लावू शकता या डेल्टा ट्रॅपमध्ये. तर ह्याला दोन्ही बाजूने चिकट आहे, ते ह्याचे जे काही हे जे पतंग आहे तर हे पतंग सगळे ह्याला चिपटून जातील, कारण ह्या गोळीला मादीचा वाद दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपलं फळ जे आहे ते परिपक्व व्हायला लागतं त्यावेळेस काय फळमाशीचा प्रादुर्भाव खूप होतो. मग फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काय होतं की टोमॅटोमध्ये आळ्या तयार होतात, आपले फळ सडले जाते, त्यामुळे त्याची क्वालिटी खूप खराब होते. त्यामुळे आपण तुम्ही फळमाशी सापळा जसे की तुम्ही ग्लास आणि गोळी तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. त्याच्यामुळं फळमाशीवरती नियंत्रण भेटेल आणि आपल्या उत्पन्नाचा दर्जा वाढला जाईल, त्याची क्वालिटी वाढली जाईल. तर या समृद्ध शेतकरी टोमॅटो किटचा लाभ घेण्यासाठी वावर ॲप सर्व शेतकरी बांधवांनी डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी ही जी किट आहे सर्व शेतकरी बांधवांना फ्री डिलिव्हरीमध्ये तुम्हाला घरपोच भेटेल. धन्यवाद.